पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला दोन्ही मतदारसंघात पोलीस प्रशासनानं प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरातील सर्व दुकानं हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कसबा मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे तर चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत चिंचवड मतदारसंघात सुमारे दहा पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के तर कसबापेठ मतदारसंघात आठ पूर्णांक पंचवीस शतांश टक्के मतदान झालं आहे या दोन्ही मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी येत्या दोन मार्च रोजी होणार आहे